झिरो न्यूजची ब्रेकिंग बातमी. नगरसेवक बाळासाहेब बोरटे यांच्या दैनिक नवा मराठामधील जाहिरात आणि त्यांच्या पत्राने संभ्रमावस्था, सोशल मीडियावर चर्चा. पंडित दीनदयाल व्याख्यानमाला शुक्रवारी 30 ऑगस्ट 2024 रोजी अहमदनगर शहरात आयोजित करण्यात आली आहे. यासाठी दैनिक नवा मराठामध्ये जाहिरात देण्यात आली. या व्याख्यानमालेचे उद्घाटन वादग्रस्त महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते होणार असून या व्याख्यानमालेतील व्याख्येते हे अल्पसंख्याक विरोधात, विशेषतः मुस्लिम विरोधात हेट स्पीच पसरवणारे आहे. या व्याख्यानमालेतील व्याख्येते हे अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिम विरोधात हेट स्पीच पसरवणारे असतात. नगरसेवक बाळासाहेब बोराटे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असून त्यांच्या पक्षाचे धोरण हे सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारी आहे. बाळासाहेब बोराटे हे विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारापैकी एक आहे. ते सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची प्रतिमा असताना दैनिक नवा मराठामध्ये पंडित दीनदयाल व्याख्यानमालेच्या दिल्या गेलेल्या जाहिरातीमध्ये त्यांचे नाव फोटोसहित छापून आल्याने शहरभरात चर्चेचा विषय ठरत असल्याने त्यांनी दैनिक नवा मराठाच्या नावे जाहिरात कशी छापली याचा खुलासा करावा असे पत्र त्यांनी सोशल मीडियात सही सह लेटर हेडवर व्हायरल केले आहे. या पत्रात म्हटले आहे की संपादक नवा मराठा विषय माझ्या नावाने जाहीर बाबत महोदय दिनांक 28/8/2024 रोजी आपल्या अंकात माझ्या नावाने पंडित दीनदयाल व्याख्यानमाला याची जाहिरात आली असून यामध्ये माझा फोटो वापरला असून या बातमीची किंवा जाहिरातीची माझा कुठलाही संबंध नसून त्यांनी जाहिरात दिली असेल त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात यावा, न केल्यास कायदेशीर दाद मागावी लागेल. आपला बाळासाहेब मारुतीराव बोराटे, नगरसेवक अहमदनगर महानगरपालिका अहमदनगर. येणारी विधानसभेची निवडणूक पाहता बाळासाहेब बोराटे यांच्या दैनिक नवा मराठामधील जाहिरात आणि त्यांच्या पत्राची सकारात्मक आणि नकारात्मक चर्चा सोशल मीडियावर होत आहे. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचे पुढचे धोरण काय हे पाहणे आता उचितच ठरेल. झिरो न्यूज, इट्स न्यूज इम्पॅक्ट.